माधव आपटे। हो, मी इन्स्पेक्टर अनासपुरे। बोला। तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल। कुठे? पोलीस स्टेशनला। कशाला? थोडं महत्वाचं बोलायचं आहे। आता थोडा प्रॉब्लेम आहे, मला घरी जाणं महत्वाचं आहे। उद्या भेटलो तर नाही का चालणार? नाही, आत्ताच यावं लागेल। त्याचं काय, मी दोन दिवस झाले घरी नाही गेलेलो। माझी बायका पुरं वाट बघतात। सॉरी, पण तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल। अरे मी सांगितलं ना, मला घरी जायचं आहे ना। दुकान फोडी, रस्त्यावर दमदाटी, वस्ती जाळी, हॉस्पिटलमध्ये दंगल, हे एवढे सगळे गुन्हे तुझ्या नावावर रजिस्टर झालेत। आय एम सॉरी, बट यू आर अंडर अरेस्ट। अंडर अरेस्ट? अहो प्लीज, मला घरी जाऊ दे। अहो प्लीज, अहो अलका माझी वाट बघते। माझ्या मुलीला माझी खूप आठवण येते। हो प्लीज, मी हवं तर तुमच्या ठाण्यात येतो। मी स्वतः येतो पाहिजे तर प्लीज मला जाऊ द्या। प्लीज, मी उद्या येतो नक्की। याने जीप मध्ये टाका। मला जाऊ द्या। हे बघा, हॅलो, ऐका माझं, एक मिनिट ऐका तर। मी काय, अहो मी उद्या येतो, मी बोललो ना मी उद्या येतो। मला जाऊ द्या, मला जाऊ द्या ना, जाऊ द्या ना। मला सांगितलं ना, मला जाऊ द्या घरी, मला जायचंय। माधव गन खाली सांगितलं ना, मला जाऊ द्या मला घरी। माधव काय ठेवू नकोस, गन मला। प्लीज प्लीज माधव, माझा ऐक माधव, मी सांगितलं ना मला घरी जायचंय। प्लीज मला घरी जाऊ द्या। माझी माधव प्लीज, माझा सर। ऑफिसर, आयुष्य गेलं इथे चौथ्या सीटवर बसू। जरा खिडकीवर बसू। शिंदे, मोटर बंद, गाडी सोडायला सांगा सर।